अमळनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले काकणेवाडी गावामध्ये लोक वर्गणीतून करण्यात आलेल्या विहिरीचे जलपूजन विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. पारनेर तालुक्यातील काकणेवाडी गावामध्ये मुंबईकर मित्रमंडळ आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने लोकवर्गणीतून काकणेवाडी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, तसेच जनावरे पशुपक्षी आदींच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकवर्गणीतून 5 लाख रुपये खर्च करून विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम करण्यात आले. तर या विहिरीचे लोकार्पण विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. तसेच या प्रसंगी गावामध्ये चालू असलेले पर्जन्य यज्ञाचे दर्शन घेऊन पर्जन्यवृष्टी व्हावी म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी प्रार्थना केली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करून शाळेचे सुशोभीकरण आणि शाळा डिजिटल व्हावी म्हणून निधी देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकले, जिल्हा परिषद सदस्य राणी लंके, पंचायत समिती उपसभापती उमाजी वाळुंज, ज्ञानदेव वाफारे, ग्रामपंचायत सदस्य सचिन वाळुंज, बाळासाहेब वाळुंज, आश्विनी वाळुंज, कल्याणी वाळुंज, नानासाहेब झावरे, जयंत वाळुंज, दत्तात्रय नवले आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. एक विहीर आणि त्या विहिरीचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी आज मुंबईकरांच्या आणि काकणेवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी एक विहीर खोदली गेली आणि त्या विहिरीला कुठे आपल्या परिसरामध्ये पाणी नसताना खूप चांगल्या प्रकारचं पाणी आहे. हेतू एकच आहे, या काकणेवाडीतील ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे पाणी मिळावं आणि सर्वांना त्याचा उपभोग घेता यावा. आणि या हेतूनच या मुंबईकरांनी आणि काकणेवाडी ग्रामस्थांनी या ठिकाणी विहीर खोदलेली आहे. हे आमचं कर्तव्य होतं, ते कर्तव्य आम्ही पूर्णपणे पार पाडलेलं आहे. ह्याच्या पुढची जबाबदारी काकणेवाडीला पाणी गावात आणण्याची किंवा न आणण्याच्या आम्ही बरेच ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे या ठिकाणी पाणी आणता येईल किंवा काय काय योजना आहे, तर त्यांनी त्याच्या पुढचा प्रयत्न करावा. आणि आज तांबे साहेब, रोगले साहेब हे आले आणि यांनी आपल्याला या माध्यमातून काही ना काही ते सहकार्य करत आहेत. तरी मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं आणि पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी दोन शब्द सुंदर मला ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांचं मनापासून अभिनंदन करायचे. प्रभू रामचंद्र हे आपलं दैवत आहे आणि म्हणून या रामचंद्रांचं आता खूप बोलता येईल. प्रभू रामचंद्रांविषयी तर खूप मोठा एक आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा तो विषय आहे आणि प्रभू रामचंद्रांनी आपल्याला जीवनामध्ये तत्व शिकवलेली मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण प्रभू रामचंद्रांचं वर्णन करतो की आपल्या प्रत्येक गोष्टीला संयम पाहिजे, मर्यादा पाहिजे आणि म्हणून मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असं त्यांचं वर्णन केलं जातं. इथे आपण धार्मिक विधी इथे ठेवलेला आहे. मला इथे ते आमचे सर्व नानासाहेब असतील, यंत्रराव आहेत, दत्तात्रयराव आहेत आणि ते सर्व सहकारी म्हणजे काही नावरातले आप्पासाहेब आहेत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करायचं मी. कारण शेवटी आपण सर्व शेतकरी आहोत आणि पारनेर तालुका त्या दुष्काळी तालुका आहे की आपण कल्पना करू शकत नाही की मागच्या आपल्या पिढी आहे कसं त्यांनी ते जीवन कंठलं असेल. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये इतक्या दुष्काळ पाचवीला पोचलेल्या शेतकऱ्याची अवस्था मुळात खूप वाईट असते. शेतकऱ्याचं जीवनच खूप कठीण असतं. जगाचा अन्नदाता हा नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे. जगाचा पोशिंदा म्हणायचं, जगाचा अन्नदाता म्हणायचं, परंतु त्याला लाथेखाली खुडवायचं असं या जगाची रीत आहे मित्रांनो. राजकारणामध्ये बदल झालेला आहे असं आपण मानू शकत नाही. कोणतंही सरकार असून सध्याचं सरकार तर किती शेतकऱ्यांचा छळ करत आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अपमानित करते. आमच्या सर्व वयोवृद्ध शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी रांगा त्या ठिकाणी लावल्या होत्या. इकडं उद्योगपतींना शेठजींना लाखो कोटी रुपये त्या ठिकाणी देऊन टाकायचे, परंतु आमच्या गरीब शेतकऱ्याला मात्र तिथे रांगेमध्ये उभं करायचं, त्याला अन्नदाता म्हणायचं. आणि अशा एक वेगळ्या प्रवृत्तीचे लोक आज दुर्दैवाने ते तिकडे तर संवेदनाच नाही दिलं. परवा पूर आला तिथे, आमचे किती शेतकरी मेले, तिथे जनावरं त्या ठिकाणी मेली आणि पूर कसा आला तो, त्यांच्या चुकीमुळे आला. तुम्हाला पाणी कसं सोडायचं, पूर कसा आला, त्याचं खरं या सगळ्या कोणामध्ये मला जायचं नाही आहे. आणि म्हणून मला या आमच्या सर्व मुंबईमध्ये राहणाऱ्या आमच्या सर्व मित्रांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी त्यांनी पाहिलं की आपण जरी मुंबईला आलो आपली परिस्थिती चांगली झाली असती तर माझा राहणारा तू शेतकरी बांधव असतील, माझे चुलते असतील, माझं हे सगळे चुलते काके हे सगळे आपले आहेत
ते अडचणीमध्ये आहेत किंवा आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. आणि मग त्यांनी अतिशय चांगली कामं केली. ते काकणेवाडी गाव हे पारण तालुक्यातलं अतिशय दुष्काळी असं गाव आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचा अतिशय दुर्भिक्ष आहे. लोकांना पाणी पिण्यासाठी नाही आहे, टँकरनी पाण्याची उपलब्धता होते, पाणी मिळत नाही आहे. त्यासाठी मुंबईकर मंडळ आणि आमच्या काकणेवाडी ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही काकणेवाडीच्या एका डोंगर पायथ्याशी एक छोटासा विहिरीचा उपक्रम राबवलेला आहे आणि तिथे विहीर खोदून तिला अतिशय चांगलं पाणी, आज कुठेही कुठल्याही विहिरीला पाणी नसताना आमच्या गावामध्ये त्या विहिरीला ओसरून वाहते, तेव्हा त्या विहिरीचा फायदा सर्व ग्रामस्थांना व्हावा ही आमची प्रंजळ इच्छा आहे. आणि त्याचा लोकार्पण सोहळा आपल्या तालुक्याचे माननीय विधानसभा अध्यक्ष आमदार सुधीर तांबे साहेब आले होते, त्यांनी लोकार्पण सोहळा केलेला आहे आणि आता ते आम्ही गावच्या ताब्यात दिलेली आहे. गावाने योग्याचा उपयोग घ्यावा ही आमची प्रंजळ इच्छा आहे. तेव्हा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्याला चांगल्या प्रकारे यश यावं त्यासाठी पारनेर तालुक्याच्या काँग्रेस नवीन अध्यक्ष निलेश तंके लंके मॅडम आल्या होत्या, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावलेली आहे. तेव्हा आमच्या चांगल्या प्रकारे यांचं उपक्रम होऊन पाणी लोकांना मिळावं एवढी आपली प्रंजळ इच्छा आहे. आमच्या गावामध्ये या कारखंड आरणम सप्ताह चालू होता आणि एक मुंबईकरांच्या माध्यमातून पर्जन्य महायज्ञ आम्ही ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विधान परिषदेचे जे सदस्य आमदार म्हणून आहेत ते तांबेसाहेब आणि लोकलेसाहेब आले होते आणि त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या प्रकारे योग्य ते मार्गदर्शन पण केलं आणि बाकीचं तर त्यांना आम्ही जे मुंबईकरांच्या माध्यमातून आम्ही जे एक विहीरचं जे काम केलेलं आहे त्या विहिरीच्या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळासुद्धा आम्ही त्यांच्या हस्ते केलेला आहे आणि आजच यामध्ये म्हणजे या सप्ताहाच्या निमित्तानं आणि या पर्जन्य यज्ञाच्या निमित्तानं मुंबईकरांच्या माध्यमातून आम्ही ते एक लोकार्पण सोहळा त्या विहिरीच्या पाणी वाटपाचा आज या गावासाठी केलेला आहे. आणि पाणीच्या टाकीचं आणि एक पाण्याच्या टाकीचं एक भूमिपूजन हे काकणेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून आज ते सुद्धा भूमिपूजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. असे आहे बाळासाहेब नामदेव वाळूंज, आमच्या गावातील काही मुंबईकर मंडळ, त्या मुंबईकर मंडळांच्या माध्यमातून आम्ही गावासाठी एक डोंगराच्या पायथ्याशी विहीर घेतलेली आहे. गावात कोणत्याही एकाही विहिरीला पाणी नसताना आज आमचं कुलदैवत प्रभू श्री रामचंद्र यांच्या कृपेने ते विहीर आज ओसंडून वाहत आहे. तरी त्यांच्या माध्यमातून हे खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे आणि त्या विहिरीचं लोकार्पण करण्यासाठी आमच्या गावामध्ये आज सुधीरजी तांबे, डॉक्टर सुधीर तांबे हे उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते आम्ही हा लोकार्पण सोहळा चांगल्या प्रकारे कार्यक्रम पार पाडला. तरी मी या सर्व मुंबईकर मंडळाचं आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो. यांच्या कल्पनेतून आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याला एक विहीर खाणली आणि त्या विहिरीला ह्या दुष्काळातही भरपूर पाणी लागलेलं आहे आणि आमच्या गावची पाण्याचा प्रश्न जवळजवळ संपलेला आहे त्या विहिरीमुळे. आणि आमच्या गावामध्ये श्रीराम प्रभू चंद्राच्या कृपेने कुठल्याही विहिरीला म्हणजे पाणी नाही पण त्या विहिरीला पाणी लागलं हे विशेष. आणि त्याच म्हणजे हा एक तसा आमचा आहे मुंबईकरांचा किंवा इतर बाहेरच्या लोकांचा एक हा एक काकणेवाडी गावासाठी आम्ही काहीतरी देणं लागतो किंवा ही आमची मातृभूमी आणि या मातृभूमीच्या काहीतरी आपण देणं लागतो या गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. म्हणून जरी आम्ही मुंबईला असल तरी ह्या गावच्या मातृभूमीसाठी किंवा गावच्या लोकांसाठी काही ना काही करण्याची एक इच्छा असते आणि त्या इच्छाशक्तीतूनच नानासाहेब धावरेंच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेतून मुंबईकरांच्या सहकार्यातून काकणेवाडीच्या सहकार्यातून आज या ठिकाणी तो जो संकल्प केला होता तो आज पूर्ण झालाय आणि त्याचा लोकार्पण सोहळा आम्ही आज गावासाठी करत आहे. प्रतिनिधी राम तांबे, न्यूज टुडे 24, पारनेर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.